मित्रांनो, बेस्ट कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती विसर्जनाबरोबरच गणपती विसर्जनाच्या वेळी क्षमा प्रार्थना कशा प्रकारे म्हणावी ते पाहणार आहोत। तुम्ही क्षमा प्रार्थना लिहून सुद्धा घेऊ शकता। गणपतीची पंचोपचारी पूजा झाल्यानंतर ही क्षमा प्रार्थना म्हणायची आहे। त्याआधी मित्रांनो, माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 22 ऑगस्ट गणेश चतुर्थीला घराघरामध्ये गणपतीची स्थापना झाली आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी 1 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होणार आहे। श्री गणेशाची दुसऱ्या दिवसापासून 2 वेळा पंचोपचारी पूजा केली जाते। गणेशाची पंचोपचारी पूजा करावी। गुलाल, अक्षता, लाल फूल, दुर्वा इत्यादी साधनसामग्री अर्पण करावी। श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा। पूजा करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करावा। नंतर गणेशाची आरती करावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना करावी। आता ही क्षमा प्रार्थना कशा प्रकारे घ्यायची आहे ते आपण पाहूया। हे बाप्पा गणराया, गौरीपुत्रा विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि दुःखहर्ता, तू आलास आणि चाललास, पण तुझ्या येण्याने हे पवित्र आणि मंगलमय दिवस कधी संपले ते कळलेच नाही। तरी अजाणतेपणाने आमच्याकडून काही चूक झाली असेल आणि तुझ्या सेवेत आम्ही कमी पडलो असेल तर आम्हाला माफ कर। पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहू आणि आम्ही केलेल्या सर्व चुका सुधारू। काही चांगलं करण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी तू आम्हाला सतसत विवेकबुद्धी दे। सर्व मित्रमंडळी, नातीगोती, वरिष्ठ मंडळी व सकल मानवजातीच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण कर। हीच तुझ्या चरणी प्रार्थना। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।